हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी, जिथे मी फूड आणि ट्रॅव्हलशी रिलेटेड व्हिडिओ शेअर करत असते. फ्रेंड्स, जसे की तुम्हाला माहिती आहे, आपले चालू आहे लंडन सिरीज आणि पार्ट 1 आपण पाहिलं मुंबई ते लंडनचा प्रवास आणि पार्ट 2 पाहिलं लंडन येथील काही प्रेक्षणीय स्थळे. आय होप तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ आवडले असतील. जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, व्हिडिओ चेकआउट नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लंडनमधील काही सुप्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे पाहणार आहोत, जसं की बकिंगहम पॅलेस, लंडन आय, ट्राफल्गर स्क्वेअर आणि पिकाडिली सर्कस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आत्ता आपण पाहत आहोत लंडनमधील वेस्टमिन्स्टर या शहरातील बकिंगहम पॅलेस. हा सुंदर आणि सुप्रसिद्ध असा राजवाडा ब्रिटिश सम्राटांचे लंडनमधील अधिकृत निवासस्थान आहे. बकिंगहमच्या ड्यूकसाठी ही वास्तू बांधली गेली होती, तेव्हापासून या पॅलेसला बकिंगहम पॅलेस या नावाने ओळखले जाते. क्वीन एलिझाबेथ या अजूनही या बकिंगहम पॅलेसमध्ये वास्तव्य करतात. त्यांचं एज ऑलमोस्ट 95+ एवढं आहे. या पॅलेसमध्ये 300+ रूम्स आहेत. अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक फील देणारा हा राजवाडा आहे. हा पर्यटकांसाठी सुद्धा ॲक्सेसिबल आहे. काही महिन्यांकरता हा ॲक्सेसिबल असतो आणि आपण इथे पे करून हा राजवाडा पाहण्यासाठी जाऊ शकतो. UK वरती सर्वाधिक काळ राज्य केलेली राणी म्हणून राणी एलिझाबेथ यांना ओळखलं जातं. बकिंगहम पॅलेसच्या अगदी समोर हा आहे व्हिक्टोरिया मेमोरियल. यावरती राणी व्हिक्टोरिया यांचा स्टॅच्यू आहे. जगभरातून पर्यटक हा राजवाडा पाहण्यासाठी येथे येत असतात. चला तर मग आपणही पाहूया राणीच्या या राजवाड्याचा सुंदर असा परिसर. राणीच्या या राजवाड्याच्या सुरक्षिततेकरता काही गार्ड्स इथे 24 तास पहारा देत असतात. ऑलमोस्ट एव्हरी अल्टरनेट डे या गार्ड्सची शिफ्ट चेंज होत असते. ही प्रॉपर एक गार्ड चेंज होतानाची सेरेमनी असते. ती पाहण्यासाठीसुद्धा जगभरातून खूप पर्यटक इथे येतात आणि खूप सारी गर्दी इथे जमा होते. अंगावर शहारे आणणारी ही सेरेमनी असते. फ्रेंड्स, दिस इज द पिकाडिली सर्कस, वन ऑफ द मोस्ट फेमस एरिया इन द लंडन. लंडन एक्सप्लोर करण्यासाठी आलेले टुरिस्ट पिकाडिली सर्कसला नक्की व्हिजिट करतात. फुल ऑफ लाईफ असा हा एरिया आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट परफॉर्मन्स देखील होत असतात. या एरियाला अंडरग्राउंड ट्रेनचा सुद्धा ॲक्सेस आहे.
फ्रेंड्स, हा आहे ट्राफलगर स्क्वेअर. हा मध्य लंडन भागातील सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर या बरोमधील चेरिंग क्रॉस या ऐतिहासिक भागात बांधला गेलेला आहे. इसवी सन 1805 सालच्या नेपोलियोनिक युद्धामधील ट्राफलगरच्या लढाईचे स्मारक म्हणून हा बांधला गेला आहे. आता काही सामाजिक मेळावे, सभा, उत्सव इत्यादींसाठी या ट्राफलगर स्क्वेअरचा वापर केला जातो. आत्ता आपण पाहत आहोत याचं नाव आहे लंडन आय. थेम्स नदीच्या काठावर असलेलं हे लंडन आय म्हणजे आपण याला जायंट व्हील किंवा फेरीस व्हीलसुद्धा म्हणू शकतो. लंडन आय हे युनायटेड किंगडममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा ओळखले जाते. 135 मीटर उंचीचा हा पाळणा 31 डिसेंबर 1999 रोजी खुला करण्यात आला. जगभरातून पर्यटक या लंडन आय या ठिकाणाला भेट देतात आणि इथल्या अविस्मरणीय राईडचा अनुभव घेतात. आत्ता आपण जे पाहत आहोत ते आहे बिग बेन. बिग बेन हे लंडनच्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यातील एक ऐतिहासिक घड्याळ आहे. हे घड्याळ चारही दिशांनी वेळ दर्शविते. बिग बेन हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असून अनेक हिंदी मूवीजमध्ये लंडनची ओळख पटवण्याकरता बिग बेनचा वापर केला जातो. आणि इथे आहे वेस्टमिन्स्टर राजवाडा. ही ब्रिटिश सरकारच्या संसदेची इमारत आहे. थेम्स नदीच्या उत्तर काठावर ही इमारत स्थित आहे. वेस्टमिन्स्टर राजवाड्यात ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स व हाऊस ऑफ कॉमन्स या दोन्ही ग्रहांचे काम चालते. सो फ्रेंड्स, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.